नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आपण जी ही इंग्रजी व्याकरणाची ही सिरीज जी चालू केलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामध्ये आजचं जे आपलं लेक्चर डिपेंड आहे ते आहे वर्ब्सवर. म्हणजे इंग्रजी ग्रामरमधलं वर्ब्स या टॉपिकवर आजचं आपलं हे लेक्चर डिपेंड्स आहे. म्हणजे वर्बचे काय प्रकार पडतात किंवा त्याचे काय एक्झाम्पल्स आहेत किंवा ते एक्झाम्पल्स कसे एक्झिक्यूट करायचे, पेपरमध्ये कसे विचारू शकतात, याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर वर्ब्स काय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तर चार शब्द, बघा चार शब्द जर मी फक्त लिहत असेल तर ते चार शब्द एका ओळीत जरी लिहिले मी, तरी जोपर्यंत मी त्याचं त्यामध्ये त्या ओळीमध्ये वर्बचा उपयोग करत नाही तोपर्यंत ते योग्य ठरत नाही. ठीक आहे, ते सेंटेन्स इनकरेक्ट ठरतं जोपर्यंत त्यामध्ये बरोबर ठिकाणी मी वर्बचा उपयोग करत नाही, बरोबर ठिकाणी मी क्रियापदाचा उपयोग जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते पूर्ण वाक्य हे चुकीचं ठरतं. आणि ते वाक्य बरोबर येण्यासाठी, ते वाक्य करेक्ट बनण्यासाठी किंवा संभाषणात ते वाक्य बरोबर मी उच्चारण्यासाठी मला वर्बचा उपयोग हा बरोबर ठिकाणी करावा लागतो. ठीक आहे, योग्य ठिकाणी मला वर्बचा उपयोग करावा लागतो. तर तो कुठे करावा लागतो, त्याचे काय प्रकार पडतात, याचीच माहिती आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया मित्रांनो. वर्ब जे वर्ब्स आहे ते त्यांचा नेमका अर्थ काय होतो, तर वर्ब्स म्हणजे काय, तर क्रियापद म्हणजे काय, तर ज्यामध्ये ऍक्शन असेल, ज्यामध्ये काहीतरी हालचाल डिपेंड असेल, ज्यामध्ये काय असेल, ज्यामध्ये एखादी ऍक्शन दिलेली असेल किंवा ज्यामध्ये एखादी हालचाल दिलेली असेल त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच आपण वर्ब्स म्हणतो. ठीक आहे, वर्ब्स कशाला म्हणतो, तर ज्यामध्ये ऍक्शन दिलेली असेल, ज्यामध्ये इव्हेंट किंवा स्टेटबद्दल सांगितलेलं असेल, म्हणजे एखाद्या घटनेबद्दल ऍक्शन परफॉर्म केलेली असेल, मग ती ऍक्शन मी इथे बसून आहे, मी विचार करतोय, तो विचार करतोय हे सुद्धा त्यामध्ये ऍक्शनमध्ये कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे, मी चालतोय हे सुद्धा ऍक्शनमध्ये, मी आता बोलतोय, मी तुमच्यासोबत बोलतोय हे सुद्धा ऍक्शनमध्ये कन्वर्ट केलं जाईल, हे सुद्धा ऍक्शनमध्ये मोजलं जाईल. ठीक आहे, त्यानंतर राईट, मी लिहितोय, थिंक करतो, मी विचार करतोय, जरी मी शांत बसून आहे तरी मी विचार करतोय, याचा अर्थ काय, मी ऍक्शन करतोय. आणि ऍक्शन म्हणजेच काय, तर वर्ब. ठीक आहे, वर्बला तुम्ही साध्या आणि सोप्या शब्दात लक्षात ठेवू शकता की ज्यामध्ये ऍक्शन डिपेंड असेल, ज्यामध्ये ऍक्शन अवलंबून असेल ते म्हणजे काय, तर वर्ब. आता वर्बचे कोणकोणते प्रकार पडतात, तर वर्बचे मित्रांनो मोस्टली तीन प्रकार पडतात. वर्बचे किती प्रकार पडतात, तर मोस्टली यांचे तीन प्रकार पडतात. कोणते, तर पहिला आहे ऍक्शन वर्ब, दुसरा आहे लिंकिंग वर्ब आणि तिसरा आहे हेल्पिंग वर्ब. मित्रांनो, वर्ब म्हणजे आपण काय लक्षात ठेवलं, तर वर्ब म्हणजे ज्यामध्ये ऍक्शन दिलेली असेल. ठीक आहे, ज्यामध्ये काय दिलेली असेल, ऍक्शन दिलेली असेल. आणि याचे कोणते प्रकार पडतात, तर पहिला आहे ऍक्शन वर्ब, लिंकिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. तर या नावावरूनच, म्हणजे यामध्ये दिलेल्या नावावरूनच तुम्हाला कळून येत असेल की यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे किंवा नेमकी यामध्ये कशा प्रकारचे एक्झाम्पल्स येणार आहेत. ठीक आहे, ऍक्शन वर्ब मध्ये यामध्ये काय दिलेली असेल, एखादी क्रिया दिलेली असेल. ठीक आहे, यामध्ये जे वर्ब्स आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे एक शब्द इकडे दिलेला असेल आणि बाकीचं वाक्य इकडे दिलेलं असेल, त्यामध्ये मधात जो शब्द आपल्याला वापरायचा आहे त्यामध्ये ऍक्शन वर्बमध्ये काय दिलेले असेल, तर त्यामध्ये ऍक्शन दिलेली असेल. ठीक आहे, त्यामध्ये काय दिलेले असेल, ऍक्शन दिलेली असेल. त्यानंतर लिंकिंग वर्ब, यामध्ये काय केलेलं असेल, तर इकडचं वाक्य, त्यानंतर येणारं वर्ब आणि इकडचं वाक्य हे कशाने जोडलेलं असेल, हे वर्बने जोडलेलं असेल, म्हणजे काय, ते लिंक केलेलं असेल, दोन वाक्यांना एक वर्ब लिंक करून ठेवतो. ठीक आहे, म्हणजे पहिलं वाक्य हे आपल्या दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असेल, कशाच्या माध्यमातून, तर वर्बच्या माध्यमातून. म्हणून हे जेव्हा आपण एक्झाम्पल बघूया तेव्हा तुम्हाला नक्कीच कळून येईल. तर लिंकिंग वर्बमध्ये काय घेणार आहोत आपण, तर लिंक कशा प्रकारे करतात. ठीक आहे, वर्बच्या माध्यमातून लिंक कशा प्रकारे करतात, त्या प्रकारचे एक्झाम्पल्स कसे आहेत ते बघणार आहोत. त्यानंतर जे तिसरं आपलं जे एक्झाम्पल आहे ते आहे हेल्पिंग वर्बचं, म्हणजे टाईप जो आहे तो आहे हेल्पिंग वर्बचा. आता हेल्प या नावावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल की मेन वर्ब, जो मेन वर्ब असतो त्याला एखादं वर्ब हेल्प करत असेल. ठीक आहे, मेन वर्बला एखादं वर्ब हेल्प करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, त्याला हेल्पिंग वर्ब म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, हेल्पिंग वर्ब म्हटलं जातं. का, कारण की एखाद्या मेन वर्बला एखादा छोटासा वर्ब हेल्प करतोय ते क्रिया पूर्ण होण्यासाठी. ठीक आहे, ते सेंटेन्स करेक्ट ठरण्यासाठी किंवा सेंटेन्समधील दिलेली क्रिया ही पूर्ण होण्यासाठी एखाद्या मेन वर्बला एखादा छोटासा वर्ब हेल्प करतोय. काय करतोय, छोटासा वर्ब त्याला हेल्प करतोय. म्हणून काय, आपले हे वर्बचे टाईप्स किती झालेत, एक आहे ऍक्शन वर्ब, एक आहे लिंकिंग वर्ब आणि तिसरा जो आहे तो आहे हेल्पिंग वर्ब. तर ऍक्शन वर्बचे मित्रांनो दोन प्रकार पडतात, ऍक्शन वर्बचे दोन प्रकार पडतात, एक इन ट्रान्झिस्टिव्ह आणि दुसरा आहे ट्रान्झिस्टिव्ह. ठीक आहे, आता इनट्रान्झिस्टिव्ह आणि ट्रान्झिस्टिव्ह म्हणजे काय, याचा आपण अर्थ पुढे बघूया. बघा, ऍक्शन वर्ब म्हणजे काय ते समजून घेऊया. बघा, वर्ब दॅट इंडिकेट अन ऍक्शन, ज्यामध्ये ऍक्शन दिलेली असेल त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण ऍक्शन वर्ब म्हणतो. या नावावरूनच तुम्ही लक्षात ठेवू शकता, ऍक्शन वर्ब या नावावरून लक्षात ठेवू शकता की ज्यामध्ये काय दिलेली असेल, ज्यामध्ये एक ऍक्शन दिलेली असेल, ज्यामध्ये ऍक्शन दिलेली असेल त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण ऍक्शन वर्ब, त्याला आपण काय म्हणतो, ऍक्शन वर्ब म्हणतो. म्हणजे काय, एखादी क्रिया दिलेली असेल त्यामध्ये, एखाद्या वर्बमध्ये, एखाद्या वाक्यामध्ये जर क्रिया दिलेली असेल आणि ते मोस्टली वर्बमध्ये दिलेली असेल तर त्याला आपण ऍक्शन वर्ब, तो कोणत्या प्रकारात मोडला झालेला वर्ब आहे, तो ऍक्शन वर्बमध्ये मोडला गेलेला आहे. तर त्यामध्ये कोणकोणते शब्द येऊ शकतात, बघा, रन म्हणजे धावतोय, ठीक आहे, टेक घेतोय, गिव, शो, सीट, गो, राईड, ठीक आहे, वॉक, टॉक, सिंग, प्ले, डान्स, जम्प, थिंक, म्हणजे काय, तर मी शांत जरी बसून आहे, ठीक आहे, मी शांत जरी बसून आहे, मी विचार करतोय, ठीक आहे, मी विचार करतोय, ते सुद्धा ऍक्शनमध्ये मोडलं जाईल.
ॲक्शन याचा अर्थ असा नाही की मी हालचालच केली पाहिजे, ठीक आहे. ॲक्शन याचा अर्थ असा नाही की मी पूर्ण माझा अवयव हलवलेच पाहिजे किंवा मी हातपाय हलवलेच पाहिजे, याचा अर्थ असा होत नाही, ठीक आहे. त्याचा अर्थ काय होतो, तर मी शांत बसून आहे पण मी विचार करतोय. मी काय करतोय, मी शांत बसून आहे परंतु मी विचार करतोय, तर म्हणून त्याला काय म्हटलं जातं, त्याला ॲक्शन वर्बमध्येच कन्वर्ट केलं जातं किंवा ॲक्शन वर्बमध्येच इंडिकेट केलं जातं, ठीक आहे. म्हणून इथेच थिंग सुद्धा हा शब्द आलेला आहे, ठीक आहे. म्हणजे छोट्यातली छोटी ॲक्शन, ठीक आहे, आंतर अवयवाची म्हणजे मेंदूतल्या अवयवांची जरी हालचाल होत असली तरी त्याला ॲक्शन वर्बमध्येच आपण मोजल्या जातो किंवा ॲक्शन वर्बमध्येच आपण त्याला कन्वर्ट केला जातो, इंडिकेट केला जातो, ठीक आहे. तर म्हणून इथे दिलेला आहे वर्ब दॅट इंडिकेट अन ॲक्शन, जे ॲक्शनमध्ये दिले असते त्याला आपण ॲक्शन वर्ब असे म्हणतो. त्यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल्स येईल, तर रन, टेक, गिव, शो, सीड, गो, राईड, वॉक, टॉक, सिंग, प्ले, डान्स, जम्प, थिंक, यासारखे अनेक, ठीक आहे. ETC इथे दिलेलं आहे म्हणजे यासारखे अनेक, ठीक आहे. त्यानंतर जर ॲक्शन वर्ब आयदर, बघा ॲक्शन वर्बचे दोन प्रकार पडतात, एक आहे ट्रान्झिस्टिव्ह आणि दुसरा आहे इनट्रान्झिस्टिव्ह. म्हणजे कोणकोणते, एक आहे ट्रान्झिस्टिव्ह आणि दुसरा आहे इनट्रान्झिस्टिव्ह. आता ट्रान्झिस्टिव्ह आणि इनट्रान्झिस्टिव्ह म्हणजे काय, त्याचा अर्थ बघूया. बघा ट्रान्झिस्टिव्ह वर्ब म्हणजे काय, तर याचे तीन फॉर्म्युले किंवा तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा ट्रान्झिस्टिव्ह वर्ब बाबत. जर म्हणजे प्रश्न आला तसा तुम्हाला डायरेक्ट यावर ट्रान्झिस्टिव्ह वर्ब प्रश्न विचारणार नाही, तुम्हाला काय विचारलं जाईल, एक्झाम्पल्समध्येच विचारलं जाईल की वर्ब कोणता आहे, किंवा जर तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करत असाल तर त्यामध्ये डायरेक्टच तुम्हाला विचारू शकते यामधलं वर्ब कोणता आहे, ठीक आहे. परंतु ट्रान्झिस्टिव्ह एक नॉलेजसाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ट्रान्झिस्टिव्ह वर्ब कशाला म्हटलं जाईल, ज्यामध्ये ॲक्शन ऑब्जेक्ट सोबत जो आलेला असेल, म्हणजे जो वर्ब ऑब्जेक्ट सोबत आलेला असेल, ठीक आहे, जो वर्ब ऑब्जेक्ट सोबत आलेला असेल त्याला आपण काय म्हणतो, त्याला ट्रान्झिस्टिव्ह वर्ब म्हणतो, ठीक आहे. त्याला काय म्हणतो, ट्रान्झिस्टिव्ह वर्ब म्हणतो. ट्रान्झिस्टिव्ह वर्ब ऑलवेज फॉलो बाय डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट त्याला डायरेक्टली जोडलेला असेल किंवा इनडायरेक्टली जोडलेला असेल, ठीक आहे. एखादा ऑब्जेक्ट त्याला डायरेक्टली जोडलेला असेल किंवा इनडायरेक्टली जोडलेला असेल तर तो ट्रान्झिस्टिव्ह वर्बमध्येच मोजला जातो. आणि ट्रान्झिस्टिव्ह वर्ब ॲक्सेप्ट वन आर मोर ऑब्जेक्ट, म्हणजे एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट, ते मग कंजक्शनने जोडलेले असो, म्हणजे अँड ऑर याने सुद्धा जोडलेले असलो तरी चालतील, परंतु ते जोडलेले आहे तरी ते ट्रान्झिस्टिव्ह वर्बमध्येच मोडल्या जातील जर ऑब्जेक्ट जोडलेले असतील तर. कशाला, वर्बला. जर वर्बला ऑब्जेक्ट जोडलेले असतील आणि ते एक किंवा जास्त प्रमाणात जरी जोडलेले असतील तरी त्याला ट्रान्झिस्टिव्ह वर्ब असंच म्हटलं जातं. याचं जर एक साधा आणि सोपं एक्झाम्पल घ्यायचं झाल्यास आपण एक्झाम्पल घेऊ, आय लाईक टू सिंग अ सॉन्ग. आता बघा यामधला सब्जेक्ट कोणता आहे, तर यामधला सब्जेक्ट आहे आय. हा काय झाला, यामधला सब्जेक्ट झाला, ठीक आहे. यानंतर यामधला जर वर्ब चेक करायचा झाला तो कोणता ठरतो, तो ठरतो सब्जेक्ट नंतरचा येणारा म्हणजे लाईक, ठीक आहे. हा काय झाला, यामधला वर्ब झाला. आणि यासोबत जोडलेला हे पूर्ण काय आहे, तर हे ऑब्जेक्ट आहे. यामध्ये जोडलेलं हे काय आहे, तर हे ऑब्जेक्ट आहे. आणि ऑब्जेक्ट एकापेक्षा जास्त असो किंवा ते एकच असो, परंतु ते वर्बला जोडलेलं असेल, हे वर्बला जोडलेलं असेल तर त्याला आपण कशात मोजतो, त्याला आपण ट्रान्झिस्टिव्ह वर्बमध्ये मोजतो, ठीक आहे. त्याला आपण कशात मोजतो, त्याला आपण ट्रान्झिस्टिव्ह वर्बमध्ये मोजतो. म्हणजे एखादा सब्जेक्ट ऑलरेडी दिलेला आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर जो वर्ब दिलेला आहे वर्बसोबत जर ऑब्जेक्ट दिलेला आहे, ठीक आहे, वर्बसोबत जर ऑब्जेक्ट दिलेला आहे तर त्याला आपण कशात मोजतो, त्याला ट्रान्झिस्टिव्ह वर्बमध्ये मोजतो. म्हणून ट्रान्झिस्टिव्ह वर्बचे तीन गोष्टी कोणत्या लक्षात ठेवा, एकतर ती गोष्ट ऑब्जेक्ट सोबत येते, ठीक आहे, म्हणजे ट्रान्झिस्टिव्ह वर्बमध्ये जो वर्ब दिलेला असेल तो ऑब्जेक्ट सोबत येतो, त्यानंतर तो डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट दोन्ही प्रकारे असू शकतो, ठीक आहे, डायरेक्टली जोडलेला असू शकतो किंवा एखाद्या वाक्यानंतरचा सुद्धा त्यावर परिणाम दिलेला असतो, म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली दोन्ही प्रकारे तो जोडलेला असू शकतो. आणि तिसरा कोणता आहे, तर वन आर मोर ऑब्जेक्ट, म्हणजे एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट सुद्धा तो ऍक्सेप्ट करतो, ठीक आहे, म्हणजे त्याला एक ऑब्जेक्ट जोडलेला असू शकतो किंवा मी अँड लावून इथे जास्त ऑब्जेक्ट सुद्धा त्याला जोडू शकतो, म्हणजे एका वर्बला, ठीक आहे. तर अशा प्रकारे याला ट्रान्झिस्टिव्ह वर्ब असं म्हटलं जातं. आणि आपला जो दुसरा प्रकार आहे तो कोणता आहे, इनट्रान्झिस्टिव्ह. इनट्रान्झिस्टिव्ह, तर इनट्रान्झिस्टिव्ह काय असेल, तर याच्या विरुद्ध, ठीक आहे, म्हणजे काय, ट्रान्झिस्टिव्ह विथ यूज्ड विथ अ ऑब्जेक्ट, इनट्रान्झिस्टिव्ह काय असेल, विथआउट अ ऑब्जेक्ट, काय म्हणजे ऑब्जेक्टच्या शिवाय तो जोडलेला असेल. म्हणजे बघा इनट्रान्झिस्टिव्ह वर्बला कसं म्हटलं जाईल, इनट्रान्झिस्टिव्ह वर्ब यूज विथआउट अन ऑब्जेक्ट, ठीक आहे, ऑब्जेक्टच्या शिवाय जोडलेला असतो. आणि इनट्रान्झिस्टिव्ह वर्ब म्हणजे बघा याच्याही बाबतीत तुम्ही तीन गोष्टी लक्षात ठेवा, एक दोन तीन, ठीक आहे. इनट्रान्झिस्टिव्ह वर्ब यूज्ड विथआउट अन ऑब्जेक्ट, ठीक आहे. इनट्रान्झिस्टिव्ह वर्ब नेवर फॉलो डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, म्हणजे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्टला फॉलो करत नाही, ठीक आहे. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला, एखाद्या वर्बला जेव्हा ऑब्जेक्ट जोडलेला असतो तो डायरेक्टली जोडलेला असो किंवा इनडायरेक्टली जोडलेला असो त्याला यामध्ये मोजल्या जाणार नाही, ठीक आहे. म्हणजे मी सब्जेक्ट लिहितोय, सब्जेक्ट नंतर जर माझा डायरेक्ट ऑब्जेक्ट डायरेक्ट वर्ब येतोय तर त्याला मी कशात कन्सिडर करेल, त्याला मी इनट्रान्झिस्टिव्ह वर्बमध्ये कन्सिडर करेल. म्हणजे एखादा मी सब्जेक्ट लिहितोय, सब्जेक्ट नंतर जर डायरेक्ट माझा वर्ब येत असेल तर त्याला मी इनट्रान्झिस्टिव्ह वर्बमध्ये कन्सिडर करू शकतो. त्यानंतर इनट्रान्झिस्टिव्ह वर्बचा तिसरा जो पॉईंट आहे आपला, तो इनट्रान्झिस्टिव्ह वर्ब मे बी फॉलोड बाय ॲडवर्ब, ठीक आहे. म्हणजे ॲडवर्बच्या आधी तो येऊ शकतो, ठीक आहे, ॲडवर्बच्या आधी येऊ शकतो. म्हणून इथे एक्झाम्पल दिले, बघा द स्कूल ओपन ॲट 9 AM, ठीक आहे. तर इथे काय आहे, स्कूल हा पण सब्जेक्ट घेतला, ओपन्स इथे काय आलेला आहे, ओपन्स आलेला आहे. आणि हे काय, हे काय डायरेक्ट इनडायरेक्ट सोबत जोडू शकतो, ठीक आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट सोबत जोडू शकतो कधी, जेव्हा तो ट्रान्झिस्टिव्ह असेल तर. परंतु इथे इनट्रान्झिस्टिव्ह आहे म्हणजे काय, तर 2 नंतर वाक्य जोडलेलं आहे का नाही, ठीक आहे. इथे साधा आणि सरळ वाक्य दिलेलं आहे. जर मी तुम्हाला सेकंड एक्झाम्पलवरून अधिक योग्यपणे कळून येईल, बघा द प्लेयर्स प्ले,
इथे काय दिलेलं आहे, प्लेयर्स प्ले, म्हणजे इथे काय सब्जेक्ट दिलेलं आहे आणि प्लस काय दिलेलं आहे, वर्ब दिलेलं आहे. ठीक आहे, सब्जेक्ट दिलेला आहे आणि वर्ब दिलेला आहे, हा काय डायरेक्ट इथे जोडलेला आहे. ठीक आहे, यानंतर ऑब्जेक्ट दिलेला आहे का? नाही, यानंतर ऑब्जेक्ट दिलेला नाही, त्यामुळे आपण याला कशात कन्सिडर करू शकतो, आपण याला इंट्रान्झिस्टिव्ह वर्बमध्ये लगेच कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, याला आपण इंट्रान्झिस्टिव्ह वर्बमध्ये कन्सिडर करू शकतो. आणि इथे काय दिलेला आहे, इंट्रान्झिस्टिव्ह मे बी फॉलोड बाय ॲडवर्ब, म्हणजे जर एखादा ॲडवर्ब दिला असेल, ॲडवर्ब म्हणजे काय, जो वर्बबद्दल जास्त माहिती सांगतो, ॲडवर्बला काय म्हटलं जातं, जो वर्बबद्दल जास्त माहिती सांगतो. म्हणून इथे काय आहे, द स्कूल ओपन ॲट 9 AM. ठीक आहे, स्कूल ओपन्स आणि काय ओपन्स म्हणजे किती वाजता ओपन होते याच्याबद्दल अधिक माहिती कोण सांगत आहे, ॲट 9 AM हा शब्द याबद्दल अधिक माहिती सांगत आहे, हे ओपन्सबद्दल म्हणजे वर्बबद्दल अधिक माहिती सांगत आहे. आणि आपला फॉर्म्युला नंबर 3 मध्ये, म्हणजे इंट्रान्झिस्टिव्ह वर्बच्या फॉर्म्युला नंबर 3 मध्ये आपला काय पॉईंट होता, की इंट्रान्झिस्टिव्ह वर्ब मे बी फॉलोड बाय ॲडवर्ब. ठीक आहे, ॲडवर्ब जर असेल तर चालतं. ठीक आहे, म्हणून इथे काय दिलेलं आहे, ॲडवर्ब, ॲडवर्ब दिलेला आहे इथे, म्हणजे जो वर्बबद्दल अधिक माहिती सांगतो, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट वर्क, म्हणजे वर्कबद्दल जो एक्स्ट्रा माहिती सांगतो. आणि इथे वर्कबद्दल एक्स्ट्रा माहिती कोण सांगत आहे, ॲट 9 AM हा सांगतो इथे, एक्स्ट्रा जी इन्फॉर्मेशन आहे ती. म्हणून हे वाक्यसुद्धा बरोबर आहे. त्यानंतर जर मी डायरेक्ट वाक्य जोडलं, ज्याला मी ऑब्जेक्ट जोडलेला नाही तरी चालेल, ठीक आहे, तरी चालेल, तो कशात मोजले जाईल, इंट्रान्झिस्टिव्ह वर्कमध्ये. आणि तिसरं जे आहे, टू डाय इज अ बेटर दॅन टू सरेंडर, टू डाय इज अ बेटर दॅन टू सरेंडर. ठीक आहे, इथे काय दिलेलं आहे, इथे बघा, एक आलेलं आहे वर्ब आलेलं आहे, इथे हेल्पिंग वर्ब सुद्धा आलेला आहे, ते वर्ब सुद्धा आलेला आहे. आणि दॅन टू सरेंडर, बघा इथे ॲडवर्ब जो यूज केलेला आहे तो म्हणजे कशावर बेटर, म्हणजे काय चांगल्यापणाने सांगितलं आहे की मरणे हे सरेंडर करण्यापेक्षा कधीही चांगले. ठीक आहे, टू डाय इज अ बेटर दॅन टू सरेंडर, सरेंडर करण्यापेक्षा कधीही चांगले. याच्याबद्दल अधिक माहिती कोण सांगतोय, हा बेटर हा शब्द सांगतोय, बेटर हा शब्द याच्यावर भर पाडतोय. काय करतोय, बेटर हा शब्द याच्यावर भर पाडतोय, अधिक माहिती सांगतोय. म्हणून इथे काय दिलेलं आहे, टू डाय इज अ बेटर दॅन टू सरेंडर. म्हणजे बघा, ट्रान्झिस्टिव्ह आणि इंट्रान्झिस्टिव्ह याचं जर आपण ट्रान्झिस्टिव्ह आणि इंट्रान्झिस्टिव्ह याचा जर आपण संयुक्तपणे जर विचार केला, तर ट्रान्झिस्टिव्ह वर्ब कशासोबत उपयोगात येतो, तो ऑब्जेक्टसोबत. ठीक आहे, ऑब्जेक्ट दिलेला असेल तर याचा उपयोग होतो, म्हणजे ट्रान्झिस्टिव्ह वर्बचा. आणि इंट्रान्झिस्टिव्ह वर्बमध्ये ऑब्जेक्ट नसला तरी चालतो. ठीक आहे, ऑब्जेक्ट त्यामध्ये नसेल तरी चालून जातं, कारण की तो आपला सेंटेन्स कम्प्लीट होऊन जातं. परंतु ऑब्जेक्ट हा, जर ऑब्जेक्ट दिलेला असेल, परंतु ऑब्जेक्ट हा ॲडवर्ब, ॲडवर्बबद्दल म्हणजे काय, तर ॲडवर्बच्या स्वरूपात दिलेला असेल, म्हणजे वर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगत असेल. वर्बबद्दल काय आहे, तर ॲडवर्ब एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगत असेल, म्हणजे जो आपला एखादा सेंटेन्स आहे त्यामध्ये सब्जेक्ट दिलेला आहे, त्यानंतर वर्ब दिलेला आहे, आणि त्यानंतर काय दिलेला आहे, ऑब्जेक्ट दिलेला आहे. आणि जो दिलेला ऑब्जेक्ट आहे तो काय करतोय, तो वर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय, तो काय करतोय, वर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय. आणि ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण कशात कन्सिडर करतो, ती आपण ॲडवर्बमध्ये कन्सिडर करतो, त्याला आपण काय कन्सिडर करतो, ॲडवर्ब असं कन्सिडर करतो. म्हणून इथे दिलेला आहे, द प्लेयर्स प्ले, बघा इथे प्लेयर्स प्लेमध्ये काय दिलेलं आहे, डायरेक्ट आपण सांगू शकतो की इथे ऑब्जेक्ट दिलेला नाही, त्यामुळे इंट्रान्झिस्टिव्हमध्ये येऊ शकतो. आणि जर हे एक्झाम्पल घेतलं, द स्कूल ओपन्स ॲट 9 AM, ही इन्फॉर्मेशन याच्याबद्दल अधिक माहिती सांगते, इन्फॉर्मेशन काय करते याच्याबद्दल अधिक माहिती सांगते. म्हणून हे कशात कन्सिडर केलं जाईल, इंट्रान्झिस्टिव्हमध्ये. परंतु एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करत असाल किंवा स्टेट गव्हर्नमेंटची, तुम्हाला वर्बचे टाईप्स विचारल्याच जाणार नाही. ठीक आहे, वर्बचे टाईप्स कधीच विचारल्या जाणार नाही, तुम्हाला वर्बचे एक्झाम्पल्सच विचारल्या जातील. ठीक आहे, त्यामुळे वर्बचे टाईप्स वगैरे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त हेल्पिंग वर्बमध्ये कोणते शब्द येतात. ठीक, त्यानंतर ट्रान्झिस्टिव्ह वर्बबद्दल तर विचारल्या जाणार नाही, पण लिंकिंग वर्बबद्दल कोणते शब्द असतात हे फक्त छोटे छोटे शब्द लक्षात ठेवा, जेणेकरून तुमच्या माइंडमध्ये एक क्रम तयार राहील. ठीक आहे, तुमच्या माइंडमध्ये एक पार्टेशन तयार राहील की तुम्हाला कशाचं लवकर कॅप्चर होईल, त्या गोष्टी लवकर कॅप्चर होतील. त्या गोष्टीने फक्त हे टाईप्स जे दिलेले आहेत ते थोडे लक्षात ठेवा, तुम्हाला यामध्ये अवघड होण्याचं किंवा यामध्ये डीपमध्ये जाण्याची गरज नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढचं बघूया, बघा लिंकिंग वर्ब, जो आपला वर्बचा जो दुसरा टाईप होता, वर्बचे कोणते 3 टाईप होते. ठीक आहे, त्यानंतर जो आपला दुसरा टाईप होता तो कोणता आहे, लिंकिंग वर्ब, आणि तिसरा होता हेल्पिंग वर्ब. ठीक आहे, हेल्पिंग. ठीक आहे, पहिला कोणता होता, ॲक्शन, पहिला होता ॲक्शन, दुसरा होता लिंकिंग जो इथे दिलेलाच आहे, आणि तिसरा होता हेल्पिंग. ठीक आहे, तर लिंकिंग वर्बबद्दल बघूया. बघा लिंकिंग वर्बमध्ये काय, लिंक या शब्दावरूनच तुम्हाला कळून येत असेल, आता कोणती मूवीची लिंक नाही, तर लिंक म्हणजे काय, तर एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला जेव्हा कनेक्ट होते. ठीक आहे, एक गोष्ट जेव्हा दुसऱ्या गोष्टीला कनेक्ट होते, तर ती कनेक्ट ज्या मार्गाने होते त्याला आपण काय म्हणतो, लिंक, त्याला आपण काय म्हणतो, लिंक म्हणतो. म्हणजे ही जी लिंक असते ही जर वर्बच्या स्वरूपात दिलेली असेल, ही काय दिलेली असेल, वर्बच्या स्वरूपात दिलेली असेल, तर त्याला काय म्हणतो, लिंकिंग वर्ब असं म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण, लिंकिंग वर्ब म्हणतो. तर म्हणून अ वर्ब दॅट कनेक्ट अ सब्जेक्ट टू प्रेडिकेट इन द सेंटेन्स, प्रेडिकेट इन द सेंटेन्स, द वर्ब दॅट कनेक्ट अ सब्जेक्ट, इथे काय दिलेलं आहे, सब्जेक्ट, म्हणजे बघा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, गौरव बिकम अ प्रोफेशनल प्लेयर, गौरव बिकम अ प्रोफेशनल प्लेयर. मी प्रोफेशनल प्लेयर नाही, परंतु गौरव बिकम इथे प्रोफेशनल प्लेयर दिलेला आहे. तर बघा गौरव हा काय झाला, इथे सब्जेक्ट झाला, हा काय झाला इथे, हा झाला इथे सब्जेक्ट. आणि इथे काय दिलेलं आहे, त्याचं ऑब्जेक्ट,
ऑब्जेक्ट, परंतु सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कशाने जोडलेला आहे, या वर्बने जोडलेला आहे. ठीक आहे, म्हणजे गौरव याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कोण सांगतोय? द प्रोफेशनल प्लेयर. हे ऑब्जेक्ट जो आहे हा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय गौरवबद्दल. ठीक आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऑब्जेक्ट जो दिलेला आहे अ प्रोफेशनल प्लेयर, हा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय गौरवबद्दल. परंतु कशाच्या मार्गाने सांगतोय, कोणत्या मार्गाने सांगतोय तो, तर या बिकम जो बिकेम दिलेला आहे ना त्या मार्गाने सांगतोय. काय सांगतोय? बिकेमच्या मार्गाने सांगतोय. म्हणून याला काय म्हटलं जातं? याला लिंकिंग वर्ब म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? याला लिंकिंग वर्ब असं म्हटलं जातं. कारण गौरव बिकम ए प्रोफेशनल प्लेयर, यामध्ये प्रोफेशनल प्लेयर हा जो ऑब्जेक्ट दिलेला आहे तो ऑब्जेक्ट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय गौरवबद्दल. तो काय करतोय? सब्जेक्टबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय, गौरवबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय. म्हणून याला काय म्हटलं जातं? याला लिंकिंग वर्ब म्हटलं जातं. लिंकिंग वर्बचं एक्झाम्पल म्हटलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघूया. बघा, माय फादर इज इन अ फॉरेस्ट सर्व्हिस. माय फादर इज इन अ फॉरेस्ट सर्व्हिस. आता बघा, इथे माय फादर हा दिलेला आहे सब्जेक्ट. ठीक आहे, इज इन अ फॉरेस्ट सर्व्हिस हे दिलेलं आहे सपोज ऑब्जेक्ट. ठीक आहे, त्यानंतर माय फॉरेस्ट इज इन ए कशामध्ये आहे हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कोण सांगतोय? हा सांगतोय. ठीक आहे, म्हणजे माय फादर यांच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये आहे. कोण सांगतोय? कोणता वर्ब कनेक्ट करून सांगतोय? हा वर्ब कनेक्ट करून सांगतोय. म्हणून इज काय झाला? इज हा लिंक झाला फादर आणि फॉरेस्ट सर्व्हिसमधलं कनेक्शन. म्हणजे काय? तर आपण पहिल्याच एक्झाम्पल घेतलं, गौरव बिकम ए प्रोफेशनल प्लेयर, म्हणजे गौरवबद्दल एक कॉम्प्लिमेंट म्हणा किंवा त्याच्याबद्दल एक तारीफ म्हणा, ते कोण करतोय? तर प्रोफेशनल प्लेयर हा शब्द करतोय. प्रोफेशनल प्लेयर हे ऑब्जेक्ट करतोय. ठीक आहे, गौरवबद्दल जी प्रशंसा आहे ती प्रोफेशनल प्लेयर हा ऑब्जेक्ट करतोय. आणि तो कशाने जोडला जातोय? ऑब्जेक्ट तो बिकेमनी जोडला जातोय. म्हणून त्याला आपण लिंकिंग वर्बमध्ये कनेक्ट करतो किंवा लिंकिंग वर्बमध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल जे होतं, माय फादर इज इन अ फॉरेस्ट सर्व्हिस. माय फादर इज इन अ फॉरेस्ट सर्व्हिस, म्हणजे फादरबद्दल फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये ही प्रशंसात्मक गोष्ट सांगितली जाते. ठीक आहे, माय फादर इज इन अ फॉरेस्ट सर्व्हिस, तर फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये आहे माझे वडील. तर हे कशाद्वारे सांगितलं जाते? तर इजच्या माध्यमातून सांगितलं जातं. इज काय करतोय? लिंक करतोय. इज काय करतोय? त्या दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना लिंक करून ठेवतोय. म्हणून काय म्हटलं आहे? माय फादर इज इन अ फॉरेस्ट सर्व्हिस, यामधलं इज काय झाला? हा लिंकिंग वर्ब झाला. तो काय करतो? लिंक करतोय. बिकेम झाला, इज झाला, हा काय करतोय? शब्दांना किंवा दोन शब्दांना लिंक करतोय. ठीक आहे, दोन गोष्टींना लिंक करतोय. ठीक आहे, जर माय फादर फक्त एवढं लिहिलं असतं ते कळून आलं नसतं, परंतु त्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये सांगितलेली आहे. माझ्या वडिलांबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ही फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये सांगितली, म्हणून माय फादर इज इन अ फॉरेस्ट सर्व्हिस. ठीक आहे, त्याच्यानंतर लिंकिंग वर्ब झाल्यानंतर आपण पुढचे बघूया. बघा, हेल्पिंग वर्ब आहे पुढचं जे आहे, म्हणजे वर्बचे आपण जे तीन टाईप बघितले त्यामध्ये पहिला झाला, दुसरा झाला आणि आता हा आलेला आहे तिसरा. आता बघा, सगळ्यात जास्त महत्त्वाचा हाच आहे मित्रांनो, सगळ्यात जास्त महत्त्वाचा हा आहे. का हा महत्त्वाचा जास्त आहे? कारण की याचे जे टाईप्स आहे त्या टाईप्समध्येच मॅक्सिमम वाक्य बनतं. ठीक आहे, त्या टाईप्समध्ये 100 पेक्षा म्हणजे थाउजंड्स ऑफ वाक्य ते एक काही टाईप्सद्वारेच बनून येतात. म्हणून काय, हेल्पिंग वर्ब हा जास्त महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा असो, स्टेट गव्हर्नमेंटचा असो, कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असला तर हेल्पिंग वर्ब हा जास्त गरजेचा आहे. ठीक आहे, आता हेल्पिंग वर्ब या नावावरून तुम्हाला लक्षात येत असेल, यामध्ये काय दिलेली आहे? मदत दिलेली आहे. यामध्ये काय दिलेली आहे? मागितलेली आहे हेल्प. आता हेल्प कोणी मागितलेली आहे? तर मेन वर्बने मागितलेली आहे. मेन वर्बने मागितलेली आहे कोणाला? तर एक सहाय्यकारी क्रियापदाला. ठीक आहे, तर म्हणून काय आहे? तर मेन वर्बला जो सहाय्य करतो, मेन वर्बला जो सहाय्य करतो त्यालाच काय म्हटलं जातं? त्याला हेल्पिंग वर्ब म्हटलं जातं. म्हणजे एखादा मेन वर्ब दिलेला असेल, त्याला एखादा वर्ब छोटासा वर्ब सहाय्य करत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. म्हणून इथे दिलेला आहे, अ वर्ब दॅट कम्स बिफोर द मेन वर्ब इज कॉल्ड अ हेल्पिंग वर्ब. म्हणजे काय आहे? तर मेन वर्बच्या आधी, मेन वर्बच्या आधी जो येतो, ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब म्हणतो. किंवा तुम्ही साध्या आणि सोप्या शब्दात असं सुद्धा लक्षात ठेवू शकता की मेन वर्ब जो आहे त्याला मदत करणारा, त्याला मदत करणारा किंवा त्याला सहाय्य करणारा जो वर्ब असतो त्याला काय म्हटलं जातं? त्याला हेल्पिंग वर्ब असं म्हटलं जातं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हेल्पिंग वर्बला ऑक्झिलरी वर्ब असं सुद्धा म्हटलं जातं. हेल्पिंग वर्बला ऑक्झिलरी वर्ब असं सुद्धा म्हटलं जातं. ग्रॅमॅटिकली भाषेत जर बोलायचं झाल्यास हेल्पिंग वर्बला ऑक्झिलरी वर्ब असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब याचे दोन प्रकार पडतात. याचे कोणते प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात. एक आहे प्रायमरी आणि दुसरा आहे मॉडेल. एक कोणता आहे? प्रायमरी आणि दुसरा आहे मॉडेल. तर प्रायमरीचे तीन प्रकार पडतात. प्रायमरीचे कोणते तीन प्रकार पडतात? तर टू बी, त्यानंतर टू हॅव आणि मग टू डू. कोणकोणते? प्रायमरीचे टू बी, टू हॅव, टू डू. आता टू बीची रूपे काय आहे? तर टू बीची रूपे आहे एम इज आर, एम इज आर, वॉज वेअर, बिंग बीन, विल बी. ही काय झाली? टू बीची रूपे झाली. ही काय झाली? टू बीची रूपे झाली. एम इज आर, वॉज वेअर, बिंग बीन आणि विल बी. ठीक आहे, त्याच्यानंतर टू हॅवची जर रूपे बघायची झाल्यास हॅव या शब्दावरूनच डायरेक्टली कळून येतं, हॅव, हॅज, हॅड, हॅविंग, विल हॅव.
ठीक आहे, एच वरून या शब्दावरूनच तुम्ही लक्षात ठेवू शकता की याची जुळणारे सगळे वर्ड या वर्डमध्ये येऊन जातील. म्हणून हॅवची कोणकोणती येईल, हॅव हॅज हॅड हॅविंग विल हॅव, ठीक आहे, याची जी रूपे आहे म्हणजे टू हॅवची रूपी ही येतात. म्हणजे जर हेल्पिंग वर्बच्या रूपात जर हे यूज होत असतील म्हणजे हॅव हॅज हॅड हॅविंग विल हॅव, तर त्याला आपण हेल्पिंग वर्ब असं म्हणतो. म्हणजे मेन वर्बला हे जर वर्ड सहाय्य करत असेल तर त्याला आपण हेल्पिंग वर्ब असं म्हणतो. त्यानंतर टू डूची कोणते येतात, तर डू डज डीड, ठीक आहे, डू डज डीड, डू डज डीड आणि विल डू, ठीक आहे. तर डू डज डीड सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायला मदत करतील. म्हणजे टू डूची कोणती आहे, डू डज डीड. म्हणून इथे काय दिलेलं आहे, तर हेल्पिंग वर्बचे दोन पार्ट पडतात. पहिला कोणता आहे तर प्रायमरी आणि दुसरा कोणता आहे तर मॉडेल, ठीक आहे. यालाच ऑक्झिलरी सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे हेल्पिंग वर्बला ऑक्झिलरी वर्ब सुद्धा म्हटलं जातं, परंतु हेल्पिंग वर्ब जास्त सोपे शब्द वाटतो. त्यानंतर प्रायमरी, त्याचे जे पार्ट्स असतात प्रायमरीमध्ये तीन पार्टमध्ये डिवाईड केले जातं. ते तीन पार्ट कोणते, तर एक आहे टू बी, एक आहे टू हॅव, एक आहे टू डू. टू बी कोणकोणते आहे, तर एम इज आर, वॉज वेअर, बिंग बीन विल बी. म्हणजे एम सुद्धा यूज होत असेल किंवा इज सुद्धा एखाद्या मेन वर्बला सहाय्य करण्यासाठी यूज होत असेल, ठीक आहे, मेन वर्बला सहाय्य करण्यासाठी यूज होत असेल तर त्याला हेल्पिंग वर्बमध्ये कन्सिडर केलं जातं. त्यानंतर टू हॅवमध्ये येतं हॅव हॅज हॅड हॅविंग विल हॅव, ठीक आहे, हॅव हॅज हॅड हॅविंग विल हॅव. हे मित्रांनो शब्द वेगवेगळे आहे, हे एक शब्द नाही आहे. म्हणजे हॅव हॅज हॅड हॅविंग विल हॅव एक शब्द नाही, तर हॅव हा शब्द वेगळा, हॅज हा शब्द वेगळा आहे. त्यानंतर टू डू मध्ये कोणती रूपे येतात, तर डू डज डीड आणि विल डू सुद्धा, डू डज डीड आणि विल डू सुद्धा, ठीक आहे. त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी, जे हेल्पिंग वर्बचा जो दुसरा टाइप आहे तो आहे मॉडल ऑक्झिलरी. त्यामध्ये कोणकोणते येतात, तर त्यामध्ये येतात कॅन, कूल, मे, माइट, शुड, शॉल, विल, वुड, ऑट टू, यूज टू, नीड टू, डेअर टू, हॅव टू, ठीक आहे. कॅन, कूल्ड, मे, माइट, शोल्ड, शॉल, विल, वुड, ऑट टू, यूज टू, नीड टू, डेअर टू, हॅव टू, ठीक आहे. हे कशामध्ये मोजल्या जातात, हे मॉडल ऑक्झिलरीमध्ये मोजल्या जातात. आणि हे सगळे काय आहे मित्रांनो, इथे जेवढे सुद्धा दिलेले आहे, म्हणजे कॅनपासून असो, म्हणजे इथल्या कॅनपासून सुरुवात झालेली असो किंवा ते विल डू पर्यंत असो, हे सगळे काय, तर हे हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजे काय, तर हे मेन वर्बला सहाय्य करतात. हे काय करतात, हे मेन वर्बला सहाय्य करतात फक्त, ठीक आहे, मेन वर्बला हे सहाय्य करण्याचं किंवा मदत करण्याचं काम करतात. आता त्याचे थोडे एक्झाम्पल्स बघूया. बघा इथे दिलेले आहे गौरव वॉज अ प्लेइंग क्रिकेट, ठीक आहे, गौरव वॉज प्लेइंग क्रिकेट. इथे काय दिलेलं आहे, हा झाला, हा काय झाला सब्जेक्ट, हा काय झाला सब्जेक्ट झालेला आहे. त्यानंतर इथे प्लेइंग दिलेला आहे, हा काय झाला मेन वर्ब झाला, ठीक आहे, हा काय झाला मेन वर्ब झाला. आणि याला सहाय्य कोण करतोय, याला सहाय्य करतोय हा वॉज, ठीक, हा वॉज झाला सहाय्य करतोय. म्हणून हा काय झाला, हा याचा हेल्पिंग वर्ब झाला, ठीक आहे. आणि क्रिकेट याला आपण ऑब्जेक्टमध्ये कन्सिडर करू, याला काय करू ऑब्जेक्टमध्ये कन्सिडर करू. म्हणजे काय झालं, तर गौरव वॉज अ प्लेइंग अ क्रिकेट, यामध्ये गौरव हा सब्जेक्ट झाला. त्यानंतर प्लेइंग, ठीक आहे, प्लेइंग हा मेन वर्ब झाला, परंतु याला सहाय्य कोणता वर्ब करतोय, तर वॉज हा वर्ब करतोय. म्हणून हा कशात कन्सिडर केला जातो, हेल्पिंग वर्बमध्ये कन्सिडर केला जातो. त्यानंतर इथे सेकंड एक्झाम्पल बघूया, स्टुडंट्स वेअर स्टडिंग सिरियसली, ठीक आहे, इथे काय दिलेलं आहे, स्टुडंट हा काय झाला, हा झाला सब्जेक्ट. त्यानंतर इथे स्टडिंग हे जे आहे हे झालं आपलं मेन वर्ब, आणि त्याला सहाय्य कोण करतोय, तर वेअर हा शब्द करतोय. त्याला कोण करतोय सहाय्य, वेअर हा शब्द करतोय. म्हणून हा काय झाला, हा हेल्पिंग वर्ब झाला. वेअर हा काय झाला, हेल्पिंग वर्ब झाला. आणि सिरियसली याला आपण ऑब्जेक्टमध्ये कन्सिडर करू शकतो, ठीक आहे, याला आपण काय करू, याला आपण ऑब्जेक्टमध्ये कन्सिडर करू. त्यानंतर तिसरं जे वाक्य आहे ते आहे दे हॅव टेकन अ परफेक्ट डिसिजन, दे हॅव टेकन अ परफेक्ट डिसिजन. यामध्ये काय झालं, सब्जेक्ट दिलेला आहे, त्यानंतर मेन वर्ब सुद्धा दिलेला आहे, त्याला सहाय्य कोण करतोय, हॅव करतोय. म्हणजे टू हॅवच्या रूपात हॅव हा सहाय्य करतोय, ठीक, टू हॅवच्या रूपात हॅव हा सहाय्य करतोय. ही काय झाली, टू बीची रूपे झाली. म्हणजे वॉच झालं, वेअर झाले, टू बीची रूपे झाली. हॅव काय करतोय, टू हॅवच्या रूपात सहाय्य करतोय. कोणाला, या बाकी वाक्याला कम्प्लीट होण्यासाठी, म्हणजे मेन वर्बला पूर्ण करण्यासाठी हा टू हॅवचं रूप जे आहे, म्हणजे हॅव, ते एक सहाय्य होते, त्याचं काय करतोय, सहाय्य करतोय. म्हणून काय दिलेलं आहे, दे हॅव टेकन अ परफेक्ट डिसिजन. अ परफेक्ट डिसिजन याला आपण कशात कन्सिडर करतो, याला आपण ऑब्जेक्टमध्ये कन्सिडर करतो. कशात कन्सिडर करतो, ऑब्जेक्टमध्ये कन्सिडर करतो. म्हणून मेन वर्क काय झाला इथे, टेकन, ठीक आहे. त्याच्यानंतर दिला राहुल हॅज अ बॉट सम स्टोरी बुक्स, राहुल हॅज अ बॉट सम स्टोरी बुक. इथे काय झाला, बॉट हा झाला मेन वर्ब, याला सहाय्य कोण करतोय, हॅज हा सहाय्य करतोय. आणि राहुल हा काय झाला, सब्जेक्ट झाला, राहुल हा सब्जेक्ट झाला. याला मेन वर्ब कोण करतोय, हॅज करतोय. म्हणजे काय, टू हॅवचं जे रूप आहे हॅज, ते याला मेन वर्बला सहाय्य करतोय, ते वाक्य कम्प्लीट होण्यासाठी किंवा त्याला शब्दाला पूर्ण करण्यासाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर जर मॉडल ऑक्झिलरी याचे जर एक्झाम्पल बघायचं झाल्यास, एक्झाम्पल बघूया, नो वन कॅन फील द पेन. बघा इथे एक्झाम्पल देतो मी, नो वन कॅन फील माय पेन.
हे एस एस सीच्या एक पेपरमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे मित्रांनो, ते बघूया आपण. नो वन कॅन फील माय पेन, ठीक आहे. यामध्ये काय झालेलं आहे, नो वन याला आपण सब्जेक्ट कन्सिडर करू, त्यानंतर फील हा जो मेन वर्ब आलेला आहे याला सहाय्य कोण करतोय, कॅन हा शब्द करतोय. याला सहाय्य कोण करतोय, कॅन हा शब्द याला सहाय्य करतोय. आणि याला आपण ऑब्जेक्टमध्ये कन्सिडर करू, याला आपण काय करू, ऑब्जेक्टमध्ये कन्सिडर करू. म्हणजे काय झालं, तर मॉडेल ऑक्झिलरी असो प्रायमरी ऑक्झिलरी असो, हे काय करतायत, हे हेल्पिंग वर्बच्या माध्यमातून, हे हेल्पिंग वर्बच्या माध्यमातून मेन वर्बला सहाय्य करतात, ठीक आहे. मेन वर्बला हे सहाय्य करतात, म्हणून याला काय म्हटलं जातं, याला सहाय्यकारी क्रियापद म्हटलं जातं, कारण की हे सहाय्य करतात ते वाक्य पूर्ण होण्यासाठी किंवा त्या वर्बला मदत करण्यासाठी. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल जर बघायचं झाल्यास बघूया, वी मस्ट फोकस ऑन आवर स्टडीज, फोकस ऑन आवर स्टडीज. यामध्ये काय झालं, फोकस हा काय झालेला आहे, फोकस हा झालेला आहे मेन वर्ब, फोकस हा काय झालेला आहे मेन वर्ब. आणि त्याला सहाय्य कोण करतोय, मस्ट हा शब्द त्याला सहाय्य करतोय. मस्ट हा शब्द काय करतोय, त्याला सहाय्य करतोय. हे कशातले आहे, मॉडल ऑक्झिलरीमधले आहे. म्हणजे कॅन, मस्ट, शॉर्ट, शूड हे कशातले झाले, हे मॉडल ऑक्झिलरीमधले झाले. म्हणजे हे काय करतायत, तर टू हॅव ची रूपी असो, टू बी ची रूपी असो, टू डू ची रूपी असो, सोबतच मॉडल ऑक्झिलरी असो, म्हणजे कॅन, कूल्ड यासारखे जरी शब्द असले तरी ते काय करतात, ते सहाय्य करतात एखाद्या सब्जेक्टला, एखाद्या सब्जेक्टला कम्प्लीट होण्यासाठी, म्हणजे एखाद्या वर्बला पूर्ण करण्यासाठी सब्जेक्टच्या माध्यमातून, ठीक आहे. म्हणजे काय, तर एखादा शब्द इथे दिलेला आहे आणि तो अपुरा वाटतोय, म्हणजे त्यांनी काय होते, वाक्य कंप्लीट होत नाही आहे, त्यांनी काय होते, वाक्य कंप्लीट होत नाही आहे, त्यावेळी एक छोटासा शब्द त्याला मदत करतो, ठीक आहे. एक छोटा शब्द त्याला मदत करतो. तर जो मोठा शब्द असतो, जो मेन वर्ब असतो, त्याला आपण मेन वर्बच म्हणतो. आणि जो छोटा शब्द असतो जो त्याला सहाय्य करतो, मेन वर्बला सहाय्य करतो, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. आणि इथे काय येतो, इथे सब्जेक्ट येतो आणि इथे ऑब्जेक्ट येतो, ठीक. इथे सब्जेक्ट येतो, इथे ऑब्जेक्ट येतो. आता जर मेन वर्ब हेल्पिंग वर्बचा उपयोग नाही केला तर हे वाक्य चुकतं, ठीक आहे. जर एखादा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टवर काही गोष्टी डिपेंड राहतात, परंतु मेन हेल्पिंग वर्बचा जर उपयोग केला नाही तर हे वाक्य चुकतं. म्हणून हेल्पिंग वर्ब काय करतो, फक्त मेन वर्बला तो सहाय्य करतो, ते कम्प्लीट होण्यासाठी, त्या गोष्टीचा, त्या वाक्याचा अर्थ पूर्ण निघण्यासाठी, त्या शब्दांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी हेल्पिंग वर्ब फक्त सहाय्य करतो, ठीक आहे. त्यामुळे हे जे वर्ब आहे, म्हणजेच काय, मॉडल ऑक्झिलरी असो, टू बी, टू हॅव, टू डू, हे फक्त सहाय्य करतात ते मेन वर्बचं आपलं काम पूर्ण करण्यासाठी, ठीक आहे. परंतु जर आपण ट्रान्झिस्टिव्ह किंवा जे लिंकिंग वर्ब बघितले, इनट्रान्झिस्टिव्ह, ट्रान्झिस्टिव्ह वर्ब आहे, हे काय करतात, हे सहाय्य करत नाही, हे काय करतात, डायरेक्टली तिथे मेन वर्बच्या माध्यमातूनच उपयोगात येतं, ठीक आहे. ते मेन, मी मुख्य क्रियापद आहे या उद्देशानेच तिथे ते बसतात. परंतु बाकीचे जे आहे, म्हणजे कॅन, कूल, इज, वूड, हे जे आहे हे काय करतात, हे तिथे फक्त सहाय्य करतात, हे सहाय्यासाठी तिथे येतात. तर मित्रांनो, हे होते आपले काही वर्बचे प्रकार होते, काही एक्झाम्पल्स होते, परंतु मॅक्सिमम एक्झाम्पल यामध्ये घेतले गेलेले नाही आहे. यासाठी हवं तर आपण एक अलग सेशन घेऊ, ज्यामध्ये जास्तीत जास्त जुन्या पेपरमधले, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्या पेपरमध्ये येणारे एक्झाम्पल्स आपण कव्हर करूया. सोबतच तुमचे काही प्रश्न असल्यास, तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारू शकता. माझ्याकडून काही चुका होत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की त्याला सुधारण्याचा, पूर्ण त्याला करेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर करू शकता, जर चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करू शकता. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर लेक्चर हवे असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता, मी नक्की त्यावर लेक्चर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. खूप खूप धन्यवाद.